ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले ते? हो, संपूर्ण विश्रांतीची गरज आहे तुला। मनोज कधीपर्यंत येईल? खात्री नाहीये, रात्रीपर्यंत परत येतो म्हणालाय, पण काही नक्की नाही। बरं ठीक आहे, आपण एक काम करूया, आता डॉक्टरांनी इंजेक्शन दिलंच आहे तुला, मी पुन्हा एकदा तुला सूप करून देते, ते खा आणि एक झोप काढ, मग आपण घरी जाऊया। मनोजची येण्याची खात्री नसेल तर मी तुला अशी एकटी टाकून नाही जाऊ शकत। मेघना ग, नको, तू औषधं आणून दे ना मला, मी राहीन एकटी। काय, बरी आहेस ना तू? चार शब्द बोलताना दम लागतोय तुला आणि एकटी का राहतेस? डॉक्टर म्हणाले ना नाही तर ऍडमिट व्हा म्हणून। उगाच काहीतरी वेडेपणा, सरळ घरी चल। अग, हा काय हट्टीपणा आहे? मी तुला सोडणार नाहीच आहे एकटी, पण जर तुझं ऐकून सोडलंच ना तर आदित्यचा आणि घरच्यांचा ओरडा खावा लागेल मला। आणि अचानक घरी यायला नाही का म्हणतेस तू? चित्रा, हे बघ प्लीज रडू नकोस। काय झालंय, काय झालंय सांग मला। सांगायला सुद्धा लाज वाटते ग मला मेघना, पण प्लीज अशी मनात पुढत राहू नकोस। सांगावं असं वाटत असेल तर प्लीज सांग। परवा रात्रीच्या भांडणाचं तर मी सांगितलंच तुला। हो, त्यामुळे तर काल चक्कर आली तुला। काल आदित्यने मला घरी सोडलं आणि आमचं पुन्हा भांडण झालं। शेवटी त्याने माझ्याकडून वचन घेतलं, म्हणाला की तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल तर तू पुन्हा देसाईवाडीत पाऊल टाकणार नाहीस असं वचन दे। माई, काय हो? माई पानं घ्यायची का? मेघना आणि विजयाताई मार्केटमध्ये गेल्या होत्या ना, आल्या का त्या? नाही, मेघना हो चित्राकडे गेली आहे। आत्ताच तिचा फोन येऊन गेला, म्हणाली तुम्ही जेवून घ्या, माझी वाट बघू नका। चित्राला हो अचानकच पुन्हा ताप आलाय, तिच्याजवळ बसली मेघना। विजय आली की बसूया जेवायला। चित्राचं पण हे वाढतच चाललंय, नाही? अहो, आमच्याशिवाय कोण आहे तिला दुसरं? मी एक सांगू का माई तुम्हाला? माई, मला काय वाटतं, तुम्ही तिच्या आई वडिलांना बोलवून घ्या इथे आणि त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगा। जर तिचे वडील मनोजची सासरे म्हणून बोलले ना तर परिस्थितीत नक्कीच फरक पडेल। अहो, पण अण्णा आजारी आहेत आणि चित्राची आई सारखी आजारीच असते, त्यांच्या मागे मणमण करून बिचारे थकून जातात हो। आणि आम्ही बोललो काय, ते बोलले काय, एकच। अहो, चित्रा आम्हाला आमच्या मुलीसारखीच आहे, उगीचच अण्णा येथे बोलवून घ्यायचं आणि मानसिक त्रास मात्र त्यांना व्हायचा, त्यापेक्षा नको। आम्ही बघू काय ते, एकदा आपलं म्हटलं की सगळा त्रास सहन करायला हवा आणि आम्ही तो त्रास सहन करून घ्यायला तयार आहोत। हो हो, बरोबर आहे हो तुमचं। नाही म्हणजे मी आपलं उगीचंच हे सगळं तुम्हाला सुचवलं, सॉरी हा माई। नाही हो, काही हरकत नाही। अहो, तुम्ही सुद्धा आपलेपणानं सुचवलं ना सगळं, सॉरी बेरी काही नको।